दारूबंदीसाठी शिरडोण गावात महिलांची धक्काबुक्की हाणामारी, प्रोसिडिंगी फाडलं, गावात तणाव। शिरोळ तालुक्यातील शिरडोण येथे ग्रामपंचायतीनं गावात दारूबंदीच्या ठरावासाठी बोलावण्यात आलेल्या महिला ग्रामसभेत ठरावावरून दोन गटात राडा झाला। विरोधात तसेच समर्थनार्थ वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारीचा प्रकार झाला। गोंधळात प्रोसिडिंगही फाडण्यात आलं, त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। अखेर गोंधळातच दारूबंदीचा ठराव कायम करण्याचा बहुमतानं ठराव करण्यात आला। अध्यक्षस्थानी सरपंच बाबा सुहेरवाडे होते। 2016 साली गावात महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव करण्यात आला होता। गावात दोन व्यावसायिकांनी बिअर बारसाठी परवाना मागितल्यानं सदस्यांनीच याला विरोध केल्यानं महिला ग्रामसभेच्या विषयपत्रिकेवर विषय घेऊन निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं होतं। यासाठी सोमवारी दुपारी 3 वाजता ग्रामपंचायतीसमोर महिला ग्रामसभेचं आयोजन केलं होतं। ग्रामविकास अधिकारी डी आर कांबळे यांनी विषयपत्रिकेवरील विषय वाचताच उपस्थित बहुतांश महिलांनी दारूबंदी कायम करण्याच्या ठरावाला हातवर करून मंजुरी दिली। मात्र जिल्हा परिषद सदस्य रंजना कोळी यांनी आपलं मत मांडण्याचा प्रयत्न केला। यावेळी काही महिलांनी विरोध केल्यानं शाब्दिक वादावादीतून धक्काबुक्की करत हाणामारी सुरू झाली। सरपंच हेरवाडे यांनी शांततेचं आवाहन केलं, मात्र गोंधळात पुरुषांनी भाग घेतल्यानं वाद अधिकच पेटला। वादावादीतून सभेच्या टेबलावरील प्रोसिडिंगही फाडण्यात आली। काही वेळानं कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस पोलीस फोर्स वाटा घेऊन आले। पोलिसांनी पुरुषांना सभेपासून बाजूला हकलून सभेला सुरुवात केली। सरपंच हेरवाडे यांनी गावातील दारूबंदीचा ठराव कायम करण्याचा विषय वाचताच बहुतांश महिलांनी हातवर करून मंजुरी दिली, तर काही महिलांनी म्हणणं मांडण्याचा पुन्हा प्रयत्न केल्यानं महिलांतून वाद सुरू झाल्यानं सरपंच हेरवाडे यांनी सभा संपल्याचं जाहीर करून आटोपतं घेतलं। सभेला उपसरपंच रेश्मा चौधरी, भारती मगदूम, संगीता मगदूम, शर्मिला टाकवडे, तेजस्विनी पाटील, संगीता चौताळे, अनिता मोरडे, ललिता जाधव यांच्यासह सर्व सदस्य उपस्थित होते। मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ।